खोपोली शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शहराचे माजी नगराध्यक्ष दत्ताजीराव मसूरकर यांना वाढदिवसानिमित्ताने लाख लाख शुभेच्छा। शुभेच्छुक खोपोली नगरपरिषदेचे सर्व आजी माजी नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते, खोपोली शहर, रायगड जिल्हा। मी सर्व मान्यवरांना फुलं वाहून त्या ठिकाणी आपले जे बांधव मृत्यूकी पडलेले आहेत त्यांच्या फोटो त्या ठिकाणी लावलेले आहेत, त्यांना जाऊन आपण आदरांजली वाहायची आहे। आणि सर्वांना विनंती आहे की आपल्याला आदरांजली वाहण्यासाठी स्टेजच्या समोरून यायचं आहे आणि समोरून पाठीमागून असं बाहेर पडायचं आहे। देण्यासाठी आपलं निवेदन घेऊन कोकण भवन या ठिकाणी आपण ठराविक कार्यकर्ते त्या ठिकाणी जाणार आहोत। मी सर्व उपस्थित आदिवासी बंधू भगिनींना विनंती करतो की इथला आदरांजलीचा कार्यक्रम संपल्यानंतर शांतपणे बाहेर पडायचं आहे आणि मेन रोडला त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी रांगेत उभं राहायचं आहे। आपण या ठिकाणी आदरांजलीचा श्रद्धांजलीचा कार्यक्रम झालेला आहे, आपण या ठिकाणी फोटोचं दर्शन घेऊन मोबाईल येतो तुझा मी या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व आदिवासी बांधवांचे जे मृत्युमुखी पावलेले आदिवासी बांधव आहेत त्यांचे फोटो समोरच्या बाजूला लावलेले आहेत। आपण रांगेत या ठिकाणी येऊन त्यांचं दर्शन घ्यायचं आहे आणि ज्यांचं ज्यांचं दर्शन होईल त्यांनी असं पाठीमागच्या बाजूने जाऊन आपले आपली वाहने जिथे उभे आहेत, आपल्या टू व्हीलर असतील, फोर व्हीलर असतील, त्या ठिकाणी रोडला जाऊन आपण एका रांगेत थांबायचं आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला पुढील सूचना दिल्या जातील। त्यांनी आपली चप्पल बाहेर काढून ठेवायची आहे आणि रांगेत जाऊन आपण आपल्या त्या आदिवासी बांधवांचं जे फोटो लावलेले आहे त्या फोटोचं दर्शन घेऊन बाहेर पडायचं आहे। धन्यवाद साहेब। मी आदिवासी बांधवांना विनंती करतो की आपण तिथे रस्ता मोकळा ठेवायचा आहे, काही मान्यवर बाहेर पडतील त्यांना बाहेर पडू द्या आणि या ठिकाणी जे आपले आदिवासी बांधव दर्शन घेण्यासाठी येणार आहे त्यांनी चप्पल बाहेरच काढून ठेवायची आहे आणि मगच दर्शन घ्यायचं आहे। पुन्हा एकदा सर्वांना विनंती आहे की स्टेजच्या उजव्या बाजूला आपल्या या ठिकाणी चप्पल काढून यायचं आहे आणि दर्शन झाल्यानंतर आपण गेटच्या बाहेर जाऊन मेन रोडला आपण रांगेत आपली वाहनं उभी करायची आहे। सर्वांनी 2 मिनिटं शांत उभं राहायचे। विश्राम शांती शांती शांती। तर आपण सर्वांच्या हा उत्सव साजरा करतो पण आज गेल्या 19 जुलैला 2000 राघोजी भांगरे सर्व महापुरुषांना व क्रांतिकारकांना त्यांच्या विचारांना अभिवादन देतो आणि